संभाजीनगर वाशियांना या राजकारणात पडायचं नाही. संभाजीनगर वाशियांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो सोडवला पाहिजे. आता न्याय करायचा आहे संभाजीनगर वाशियांना, की आम्ही मोर्चा काढतो तो योग्य कारणासाठी काढतो का राजकारणासाठी काढतो. आमच्यावर आरोप केला तो की आम्ही आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा मोर्चा काढला, पण निर्णय हा संभाजीनगर वाशियांना करायचा आहे की आम्ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काढला आहे का मोर्चा का तुमच्या गरजेसाठी काढला. हा निर्णय नक्कीच निवडणुकीमध्ये देतीलच मग संभाजीनगरवासी, पण आमचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. आमच्या डोळ्यापुढं निवडणुका नाही, आमच्यापुढं गंभीर प्रश्न पिण्याच्या पाण्यात झाला. शिवबंधन बांधावं आणि मगच आम्ही त्यांना सपोर्ट करू शकतो. ते संभाजीराजे आहेत. भारतीय जनता पक्षानं सुद्धा हा विचार केला होता की त्यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी द्यावी. त्या काळात मी राज्याचा अध्यक्ष होतो, परंतु आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आम्हाला निरोप आला की ते राजे आहेत आणि त्यांना सन्मानानं आपण पद बहाल केलं पाहिजे. त्यांना कुठल्याही निवडणुकीत आपण उतरायचं नाही, तर राष्ट्रपतीच्या कोठ्यातून आपण त्यांना खासदारकी देऊ. त्या टायमाला राष्ट्रपतीच्या कोठ्यातून खासदारकी दिली गेली. भारतीय जनता पक्षाच्या आत्ता दोन जागा खाली होत आहेत, तीन जागा खाली होत आहेत, त्यापैकी दोन उमेदवार आमचे निवडून येतात. संभाजीराजेची जागा खाली झाली ती भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या कोट्यातली नाही, ती देशातल्या कोट्यातली राष्ट्रपतीच्या कोट्यातली जागा आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की त्यांना शिवबंधन बांधलेलाच माणूस लागतो. एकदा अडकवायचा आणि मग काय करायचा तो निर्णय करायचा, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. प्रत्येक पक्ष आपला आपला निर्णय करत असतो. अडकवायचा म्हणजे आता सहाव्या जागेसाठी संभाजीराजे असं म्हणतात की सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा द्यावं आणि ज्यांचे ज्यांचे शिल्लक मतं आहेत त्यांनी मला मतं द्यावे असा त्यांचा प्रस्ताव आहे. यांचं म्हणणं शिवबंधन बांधा, यांच्याजवळ तरी कोणी शिवबंधन बांधल्या जेव्हा सारे मतं आहेत, म्हणजे एकदा अडकून टाकायचं, मग येऊ का नाही येऊ राजे. मग त्यांना जर संभाजीराजेला शिवबंधन बांधायचं तर जी सेफ जागा आहे, जी सेफ जागा आहे संजय राऊताची, ती त्यांना द्याव आणि सहाव्या जागेवर संजय राऊताला घालाव. जर अडकवायचं नसेल तर ही अडकवण्याचा भाग नाही का मग? तेच माझा